बदलण्याची आवश्यकता होती. या स्त्रीला तिचं जीवन बदलण्याची आवश्यकता होती. येशू ख्रिस्त तिला दोष देण्यासाठी तिथं आला नव्हता. येशू ख्रिस्त कोणाला दोष देत नाही, पण त्याची इच्छा आहे की आपण आपला पापाचा पश्चाताप करून त्याच्या बरोबर जीवन जगावं. तो दोष देत नाही. दोष देण्यासाठी तो तिथं आला नव्हता. जगातील लोक आपल्याला दोष देतात, आणि आतापर्यंत तिने ज्या लोकांशी संवाद साधला असेल त्यांनी सर्वांनी तिला दोष दिले असतील, पण आता तिचा संवाद येशू ख्रिस्ताची आहे, आणि तो तिथं आला होता तिचं जीवन बदलण्यासाठी. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. आता स्त्री म्हटली ते पाणी मला द्या, पण तिला समजलं नाही अजूनपर्यंत कुठल्या पाण्याबद्दल येशू ख्रिस्त बोलत आहेत. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नव्याला बोलून आण. प्रियानो, आता जे आहे आता इथं थोडी कलाटणी मिळाली. येशू ख्रिस्ताने तिला पाण्याबद्दल सांगितलं, पण आता जे आहे आता कलाटणी मिळाली आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, तू जाऊन आपल्या नव्याला बोलून आण. प्रियानो, ह्या गोष्टीमुळं तिच्या चरित्रावर डाग पडला होता. या गोष्टीमुळं तिच्या जीवनात लांछन आलं होतं, आणि तेच येशू ख्रिस्त तिला म्हणाला. येशू ख्रिस्त दोष देण्यासाठी नाही आला, पण तिला ह्या गोष्टीबद्दल जाणीव होणं खूप आवश्यक आहे. प्रियानो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात वेळ घालवतो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतं, तर आपल्या सर्व पाप भाव येतात, आपलं सर्व जीवन भाव येतं येशू ख्रिस्तासमोर. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण त्याचा पश्चाताप करू शकतो. पण जर नरकामध्ये ह्या गोष्टी जर बाहेर पडल्या तर आपण काय करू शकणार नाही. पण जर या पृथ्वीवर आपल्या गोष्टी बाहेर पडल्या तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपण पश्चाताप करून आपण येशू ख्रिस्ताच्या मागे आपण जाऊ शकतो. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलू ना. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाहीये. तर ही जी स्त्री जी होती ती खूप हुशार होती. जे संवाद जे आपण आता वाचलेत त्याहून आपल्याला समजते ही खूप हुशार होती. आता तिची जे आहे तिने पटकन उत्तर दिले, ती म्हणाली, मला नवरा नाहीये. तिला माहीत नव्हतं कोण बसलं इथं, तिला माहीत नव्हतं, तिला वाटलं कोणती यहुदी बसला आहे इथं, पण तिला माहीत नव्हतं हा जो आहे हा देवाचा पुत्र आहे, हा देव आहे, आणि देवाला तिच्या जीवनात काय काय झालेलं आहे हे सर्व माहिती आहे. ती स्त्री त्याला म्हणाली, मला नवरा नाहीये. प्रियानो, या स्त्रीला थोडंफार आश्चर्य वाटलं असेल, कारण जी गोष्ट लपवण्यासाठी ती लपून छपून तिथं आलेली होती, तिथे येत असत, त्या गोष्टीबद्दलच प्रश्न तिला विचारला गेला. येशूने तिला म्हटलं, मला नवरा नाहीये हे ठीक बोलतेस, कारण तुला 5 नवरे होते. आता बघा, तिने लपून ठेवलं होतं, पण येशू ख्रिस्ताच्या समोर तुम्ही काय गोष्टी लपू शकत नाहीत. तुम्ही लोकांसमोर लपू शकतात, पण येशू ख्रिस्ताच्या समोर नव्हे. तो येशू ख्रिस्त म्हणाला, कारण तुला 5 नवरे होते, आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाहीये हे तू खरे सांगितलेस. आता येशू ख्रिस्तानी तिच्या समोर तिचं जीवन उडून दिलं, आणि हेच त्या स्त्रीची समस्या होती. त्यामुळे तिचं जीवन बर्बाद झालेलं होतं, त्यामुळे तिच्या जीवनात लांछन आलेलं होतं. तिचे 5 नवरे होते, आणि आता ज्या पुरुषाबरोबर ती होती त्याच्याशी तिने लग्न नव्हतं केलं. प्रियानो, म्हणजे ही स्त्री जी होती ही लिव इन रिलेशनशिपमध्ये होती. प्रियानो, आता ही जी घटना जी आहे ही 2000 वर्ष अगोदरची घटना आहे, म्हणजे तेव्हापासून ही हे लिव इन रिलेशनशिप होतं. आता लिव इन रिलेशनशिप म्हणजे काय? म्हणजे आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. एक स्त्री किंवा पुरुष आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. पण आता अजून गोष्ट थोडं पुढे गेलेली आहे.
आता एक पुरुष आणि दुसरे पुरुष एकत्र राहतात, ते पण लिव इन रिलेशनशिप मध्येच राहतात. तर लिव इन रिलेशनशिप मध्ये स्त्री किंवा पुरुष, पुरुष किंवा दुसरा पुरुष, स्त्री किंवा दुसरी स्त्री आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे हे नाव, सुंदर नाव जगाने या रिलेशनशिपसाठी दिलेलं आहे, या संबंधासाठी दिलेलं आहे. आणि पुष्कळ देशामध्ये हे चालतं, म्हणजे कोणी तुम्हाला अटकाव धरू शकत नाही. एक स्त्री पुरुष एकत्र राहू शकतात लग्न न करता. आणि तुम्हाला माहिती आता ही जी आहे आता स्टाईल झालेली आहे, पुष्कळ पुष्कळ मूवीजमध्ये हे सांगितलं जातं, ओ आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. पियानो जर जगाने सुंदर नाव त्यांना दिलेलं असेल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे व्यभिचार करणं आहे. पियानो व्यभिचार म्हणजे काय? कुठल्याही स्त्री कुठल्याही पुरुषाची जर तुम्ही अनैतिक संबंध ठेवलेत लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या नंतर, जी स्त्री किंवा जी पुरुष तुमचा पती किंवा पत्नी नाहीयेत त्यांच्याशी तुम्ही अनैतिक संबंध ठेवलेत, तर तुम्ही मोठं पाप केलेलं आहे, तुम्ही व्यभिचार केलेला आहे, आणि त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल जर तुम्ही पश्चाताप नाही केला तर. कारण हे पाप तुमचं जीवन बर्बाद करेल, हे पाप तुमच्या जीवनात दुःख घेऊन येईल, तुम्ही आनंदी तर राहू शकणार नाही. तुम्हाला वाटत असेल ही चांगली गोष्ट आहे, एक वर्षी एकाशी एका बरोबर जायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या बरोबर जायचं, तुमचं जीवन बर्बाद करेल आणि तुम्हाला शेवटी जे आहे ते नरकाच्या आगेत ते तुम्हाला